हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण 10 किलो कैरीचं एकदम चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। अतिशय गावरान पद्धतीने आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर इथे मी 10 किलो कैरी मार्केटमधून विकत आणली होती आणि मार्केटमधूनच मी याला फोडूनसुद्धा आणलं होतं। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी याचे काप करून घेतलेले आहेत। घरी आणल्यानंतर याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला एका कॉटनच्या कपड्याने पुसून साधारण 2 ते 3 तास फॅनखाली मी याला सुकवून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा अंशसुद्धा नको आहे, त्यामुळे कॉटनच्या कपड्याने पुसून आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे। आता आपण याला साईडला ठेवून देऊयात। इथे मी 1 किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे। यातली 1/2 किलो मोहरी जी आहे ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। 1/2 किलो मोहरी आपल्याला इकडे वाटायची नाही आहे। इथे मी आता हळद घेतलेली आहे। इथे साधारण 200 ग्रॅम आपल्याला हळद घ्यायची आहे। 250 ग्रॅम इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे। 200 ग्रॅम आपल्याला इकडे बडीशेप घ्यायची आहे। इथे 1/2 तोळा मी लवंग घेतली होती, त्याला मिक्सरमध्ये मी इथे वाटून घेतलेलं आहे। आणि 1/2 तोळा आपल्याला इकडे मिरे घ्यायचे आहेत आणि मिऱ्यालासुद्धा मी इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले, एकदम फाईन पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे। हिंग घ्यायचं, इथे साधारण 25 ग्रॅम मी इथे हिंग घेतलेलं आहे। कोळंची घेतलेली आहे आणि सरसोसुद्धा घेतलेले आहेत। याचं सर्व जे साहित्याचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। मेथी दाणे घ्यायचे आहेत आपल्याला साधारण 100 ग्रॅम, इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत। आत्ता आपण याला थोडंसं साईडला ठेवून देऊयात। फोडणीसाठी इथे मी 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे आणि मीठ लागणारे आपल्याला साधारण 1 किलोच्या आसपास। तर आता आपण याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात। इथे मी 1 लिटर तेल घेतलं होतं, तेलाला मी एकदम व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि गरम केल्यानंतर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। अजिबात हे कोमटसुद्धा नको आहे, आपल्याला पूर्णपणे थंडच हवं आहे। यातलं आता आपल्याला काही तेल थोडंसं फोडणीसाठी काढून घ्यायचं आहे। तुम्हाला नको असेल तुम्ही दुसरं तेलसुद्धा इकडे यूज करू शकता, पण हे जे तेलाचं मेजरमेंट आहे ते एकदम परफेक्ट आहे। 1 लिटर तेल आपल्याला इकडे पुरेसं आहे 10 किलो लोणच्यासाठी। तर यातलं साधारण 3 ते 4 पळ्या तेल मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। लक्षात ठेवा, तेल आपल्याला इकडे पूर्णपणे थंडच व्हायला हवं आहे। तर साधारण 3 ते 4 पळ्या तेल मी इथे काढून घेतलेलं आहे आणि आपण याला आता थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात। हे जे कढईतलं तेल आहे ते मी आता एका पातेलीमध्ये मोठ्या पातेलीमध्ये काढून घेणार आहे। यामध्ये आपल्याला जे तिखट आहे लाल तिखट ते सगळ्यात आधी टाकून घ्यायचं आहे। तिखट टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये सगळ्यात आधी तिखट टाकल्याने काय होतं की लोणच्याला लाल तर्री खूप छान येते, त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। इथे साधारण मी 1 किलो आणि पावशर असं मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे। 1 किलो आपण आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 250 ग्रॅम म्हणजे पावशर मीठ आपण यामध्ये अजून टाकून घेणार आहोत। आता परत एकदा यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। साधारण 200 ग्रॅम इथे आपण हळद घेतलेली आहे। हळद टाकल्यानंतर इथे आपण यामध्ये सरसोसुद्धा टाकून घेणार आहोत। जी मोहरीची डाळ आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। अर्धी डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली होती, अर्धी डाळीला आपण वाटून घेतलेलं नाही। लवंगाची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिऱ्याचीसुद्धा पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे। कोळंचीसुद्धा मी यामध्ये आता टाकून घेतलेली आहे आणि ते जे बडीशेप आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये असेच टाकून घ्यायचे आहेत। टाकल्यानंतर याला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सगळ्यात आधी आपण याला इथे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत, नंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना जरी तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी वाटत असलं तरी तुम्हाला यामध्ये आणखीन तेल अजिबात वाढवायचं नाही, हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तेलाचं। आता आपण याला हाताने मिक्स करून घेतलेले आहे। आता फोडणी कशी बनवायची ते सुद्धा बघून घेऊया। तर गॅसवरती जे आपण वाटीमध्ये तेल काढून घेतलं होतं त्यामध्ये मी आणखी 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे आणि गॅसवरती मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। इथे साधारण मी 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी। गॅसची जी फ्लेम आहे ती आपण इकडे स्लो ठेवणार आहोत। तेल थोडंसं गरम व्हायला लागलं की गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर गॅस जो आहे तो आपल्याला इकडे पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे। गॅस बंद केल्यानंतरच मग आपण यामध्ये मेथीचे दाणे आणि हिंग टाकून घेणार आहोत।
इथे जे मेथीचे दाणे आपण घेतले होते 100 ग्रॅम इथे मेथीचे दाणे आपण घेतलेले आहेत, ते टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर यायला लागला की मग आपल्याला यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला मेथी दाणे जे आहेत ते लालसर करायचे नाही आहेत. हलकासा याला कलर आल्यानंतर मग आपल्याला यामध्ये हिंग ॲड करून घ्यायचं आहे. इथे साधारण मी 25 ग्रॅम हिंग घेतलेलं आहे, तर हिंगसुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेऊयात. लक्षात ठेवा, मेथी दाणे आणि हिंग जे आहे ते गॅस बंद केल्यानंतरच तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहेत, नाहीतर ते जळू शकतात. तर आता आपली ही जी गरम गरम फोडणी आहे ती आपल्याला लगेचच मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. यामध्ये टाकून घेतल्यानंतर चमच्याने आपण याला इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हाताने मिक्स करायचं नाही आहे, तेल आपलं गरम आहे त्यामुळे चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग आपण याला हाताने मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर आता हे जे मसाला आहे तो आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. इथे मी एक परात घेतलेली आहे आणि साधारण 1-3 चमचे मसाला आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. परातीमध्ये काढल्याच्या नंतर जे आपले कैरीच्या फोडी होत्या त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, कैरीच्या फोडीमध्ये कोळी आपल्याला नको आहे, तर कोळीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे इथे. आणि मग नंतर याला एका स्वच्छ कपड्याने पुसून 2-3 तास फॅनखाली सुकवून परत एकदा कपड्याने पुसून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा राहत नाही, एक थेंबसुद्धा आपल्याला यामध्ये पाण्याचा नको आहे, नाहीतर आपलं लोणचं इथे खराब होऊ शकतं. तर हा जो मसाला आहे तो आपल्याला इकडे कैरीच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. इथे काही लसणाच्या मी पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसणाचे जे पाकळ्याची मी सोलून घेतलेल्या नाहीत, सालीसकटच मी यूज केलेले आहे. या ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तुम्ही सोलूनसुद्धा इकडे यूज करू शकता किंवा नाही टाकल्या तरीसुद्धा चालतील. याला इथं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर बर्नीसुद्धा स्वच्छ धुऊन घासून स्वच्छ धुऊन आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि सुकल्यानंतर बर्नीलासुद्धा आपल्याला इकडे पुसून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, बर्नीसुद्धा आपल्याला अजिबात ओलसर नको आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे. बर्नीच्या कॉर्नरला जो आपला मसाला लागलेला आहे तो नंतर आपण एका कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेणार आहोत. तुम्ही तर बघू शकता, आता जरी तुम्हाला यामध्ये तेलाचं प्रमाण कमी वाटत असलं तरी तुम्हाला यामध्ये तेलाचं प्रमाण अजिबात ॲड करायचं नाही आहे. अशा पद्धतीने जे सर्व कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये मिक्स करून मी यामध्ये बर्नीमध्ये भरून घेतलेलं आहे, तुम्ही तर बघू शकता. आता आपल्याला बर्नीचं जे झाकण आहे ते इकडे लावून घ्यायचं आहे. बर्नीचं झाकण लावल्यानंतर यावरती आपल्याला एक कपडा टाकायचा आहे. इथे कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. कॉटनचा कपडा टाकल्यानंतर इथे मी हे जे कडुलिंबाचे पानं आहेत ते मी इथे घेतलेलं आहे. कडुलिंबाचे पानं घेऊन त्याला आपल्याला इकडे याला दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण याला एका दोरीने बांधून घेणार आहोत. याला व्यवस्थित आपल्याला इकडे पॅक करून घ्यायचं आहे. आपल्याला कडुलिंबाचे पानं बांधून घ्यायचे आहेत. कडुलिंबाचे पानं बांधल्याने यामध्ये चाचण किंवा किडे जे आहेत ते बर्नीच्या आतमध्ये जात नाही, त्यामुळे आपण याला कडुलिंबाचे पानं बांधून घेतलेले आहेत. आणि ही जी बर्नी आहे ती आपल्याला फॅनखालीच ठेवायची आहे, उबदार जागेवर आपल्याला ठेवायचं नाही आहे. आता साधारण लोणचं केल्याच्या नंतर 3 दिवसानंतर आपण हे जे बर्नीचं झाकण आहे ते उघडणार आहोत. झाकण उघडल्यानंतर हे जे लोणचं आहे तुम्ही तर बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ही जी बर्नी आहे ती आपल्याला हलवून घ्यायची आहे. म्हणजे हे जे लोणचं आहे ते खालपर्यंत व्यवस्थित हलल्या गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बर्नीला हलवून घ्यायचं आहे. याला हलवताना खाली एखादा जाड कपडा किंवा अशा पद्धतीने इथे चटई मी इथे घेतलेली आहे तसंसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. केल्यानंतर परत आपल्याला अशाच पद्धतीने आपण बांधून ठेवलं होतं त्याच पद्धतीने बांधायचं आहे. आणि आता साधारण 5व्या दिवशी आपण बघतोय की आपल्या लोणच्याला इथे एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. दिसायला जितकं भन्नाट दिसते तितकी त्याची टेस्टसुद्धा खूप अप्रतिम लागते. रापायला साधारण 6-7 दिवस लागतात. रोज लोणच्याला तुम्हाला हलवायचं नाही आहे, 2-3 दिवसानंतरच आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 10 किलो कैरीचं लोणचं आपल्या इकडे बनवून तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता. सो गाईज, या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपी सोडून माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.